नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी मध्ये कविता शिकणार आहोत। कवितेचे नाव आहे खेळातील स्वयंपाक। इथे मुलगा आपल्या बहिणीबरोबर खेळातील स्वयंपाक बनवते। स्वयंपाक म्हणजे जेवण। पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो, भर 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 पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुकतो, गरम गरम पोळी वाढतो। मुलगा पटापट पिठामध्ये काय घालतो, पाणी घालतो, मग कणिक मळतो, मग भरभर पोळी लाटून पोळीचा फुगा तव्यावर फुकतो आणि मग तो गरम गरम पोळी वाढतो। वेळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढईत तेल मोहरी फुटतात, तिखट घालून रस्सा करतो। त्याच्यानंतर मुलगा काय करतो, वेळीवर वांगी चिरतो, त्यात गरम मसाला भरतो आणि मग कढईत तेल घालून मोहरीची फोडणी देऊन त्याच्यात तिखट घालून रस्सा करतो। डाळ तांदूळ पांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो। त्याच्यानंतर मुलगा दाल तांदूळ भांड्यात भरून त्याच्यात पाण्याची धार टाकून पाण्यावर धार धरतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो आणि मग स्वयंपाक झाला म्हणून जाहीर करतो। स्वयंपाक माझा डबीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो, पचनासाठी दोन फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो। स्वयंपाक झाला असं तो मुलगा जाहीर करतो आणि तो सांगतो की जरी माझा स्वयंपाक त्याच्या डबीत मावतो, त्याची डबी छोटी आहे, तरी पण सगळे पोटभर जेवतात आणि नंतर तो मुलगा पचनासाठी दोन फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो। आता आपण जी कविता शिकली आहे त्या कवितेतील आपण काही शब्द वाचूया। कणिक, पोळी, तव्यावरती, वेळी, वांगी, गरम मसाला, कढईत मोहरी, तिखट कढई, तांदूळ, शिट्टी, स्वयंपाक, पोटभर। थँक्यू।